नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सर्कल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सप्टेंबरमध्ये ऑलमोस्ट डन झालेली आहे. कदाचित सप्टेंबरच्या पहिल्या दोन वीकमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. तर लक्षात घ्या, आता अभ्यासाला ज्यांनी अजून केला नाही आहे त्यांनी नक्की सुरुवात करा. टाईम आहे आणि याच्यात चांगली रिव्हिजन पण होऊ शकते, टेस्ट वगैरे सॉल्व होऊ शकतात, मॉक टेस्टसुद्धा तुम्ही देऊ शकतात. तर डेली जे क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस असली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे. जसं की विशाल सरांनी एक चालू केला इनिशिएटिव्ह, तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मराठी इंग्लिश ओकॅपचे त्यांचे लेक्चर्स येत आहेत. आठवड्यात 3 मराठीचे व्हिडिओ, 3 इंग्लिशचे व्हिडिओ आणि मध्ये त्यांचं इकॉनॉमिक्सचं पण व्हिडिओज येत राहणार आहेत. तर तुम्हाला सोबत GSचं पण काहीतरी मटेरियल प्रोव्हाइड झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण आपल्या ॲप्लिकेशनवर एक डेली 10 ते 15 प्रश्नांची टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचा विश्लेषणाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळणारच आहे. ॲप्लिकेशनलासुद्धा आपण त्याचा तो व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. तर जे विद्यार्थ्यांनी अजून एम पी सर्कल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नाही आहे, तर त्यांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरवर तुम्हाला फक्त आणि फक्त एम पी सर्कल सर्च करायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट त्याचा ॲप्लिकेशन, हा लोगो आहे आपला, तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक दिलेली आहे, ते तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकतात. सोबत ज्या विद्यार्थ्यांना समाजसुधारकांचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा याची अजून आयडिया नाही आहे किंवा ते लक्षात राहत नसतील, तर त्यांच्यासाठी संपूर्ण समाजसुधारक नावाचा एक कोर्स देखील आहे. त्याची किंमत फक्त आणि फक्त 149 रुपीज आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट सर्व समाजसुधारक आपण कवर केलेले आहेत. तर लक्षात घ्या, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण सुरुवात करतो आहे. पहिला प्रश्न होता आपल्या टेस्टमधला, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली. आता हा जो प्रश्न आहे हा फ्रेम करण्यात येतो आयोगाकडूनसुद्धा, अशा प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे. तर लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस, राजबिहारी बोस हे जे दोन नावं आहेत हे तुम्हाला मुद्दामून तिथे कन्फ्युजनसाठी देतात. त्यानंतर गिरीशचंद्र घोष आणि अरविंद घोष हे दोन नावं तर नाही आहेत, एक किंवा दोनपैकी तुमचा आन्सर असणार आहे. तुम्ही ते एकदा फायनल करून घ्या. तर ठीक आहे, याचं फायनल आन्सर मी तुम्हाला सांगतो. त्याचं फायनल आन्सर आहे राजबिहारी बोस. आता बऱ्याच लोकांना वाटलं असेल की सर सुभाषचंद्र बोस आहे, तर आता त्याच्याबद्दलचं काय माहिती ते सांगतो. बँकॉक परिषद झाली होती, तिथे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना करण्यात आली आणि ही स्थापना कोणी केली, तर राजबिहारी बोस यांनी. कधी केली? 1928 1928. आणि मग सुभाषचंद्र बाबूंचा याच्याशी कधी संबंध आला? तर सुभाषबाबू ज्यावेळी जपानला गेले, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचं 4 जुलै 43 रोजी त्यांनी ह्या लीगचं नेतृत्व स्वीकारलं, म्हणजे त्यांना नेतृत्व देण्यात आलं, ठीक आहे. राजबिहारी बोस यांनी त्यांना विनंती केली की आता जी इंडियन इंडिपेंडन्स लीग आहे, जिचं उद्देशच होता की भारताचं स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य तिचा उद्देश होता आणि ते स्वातंत्र्य आता मिळावं म्हणून तुम्ही आता हा लढा पुढे चालू ठेवा, म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी मग नंतर ते नेतृत्व स्वीकारलं. तर लक्षात घ्या, स्थापना केली कोणी म्हटलं तर राजबिहारी बोस, ठीक आहे. आणि नंतर सुभाषबाबू कधी आले? 1943. आता नेक्स्ट क्वेश्चन होता, तो पण ह्याच चळवळीशी निगडीत होता. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रिगेड आणि त्याचे प्रमुख हे याच्या जोड्या आहेत, त्यापैकी योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. ऑप्शन एक आहे मेजर प्रकाश, त्यांची आझाद ब्रिगेड. सेकंड आहे शाहनवाज खान, नेहरू ब्रिगेड. मेजर मोहम्मद झमान किमयानी, सुभाष ब्रिगेड. आता बऱ्याच लोकांची ना ही नावं लक्षात राहत नाही, मग आता काय करायचं? तर बघा, तुम्हाला मी ट्रिक पण सांगतो आणि आन्सर पण सांगतो. त्याचं राईट आन्सर आहे मेजर प्रकाश आझाद ब्रिगेड. तर लक्षात घ्या, आता चंद्रशेखर आझाद हे नाव कसं दूरवर पसरलेलं आहे, सर्वांना परिचित आहे, म्हणजे ते प्रकाशासारखं दूरवर पसरलेलं नाव आहे, प्रकाश आझाद, राईट जोडी, ठीक आहे. त्यानंतर शाहनवाज खान म्हणजे कशावरून सुरुवात होते? एस. आणि सुभाष ब्रिगेड कशावरून सुरू होते? एस. शाहनवाज सुभाष, ठीक आहे. ही एक तुम्हाला जोडी सेकंड लक्षात राहिली. आणि थर्ड मग जी उरलेली आहे ती नेहरू ब्रिगेड आणि मेजर मोहम्मद झमान किमयानी, ठीक आहे, हे त्याचे प्रमुख होते. तर आता आय थिंक तुमचं हे लक्षात राहिलं असेल की शाहनवाज सुभाष, SS, प्रकाश आझाद, ठीक आहे, प्रकाशासारखं आझाद यांचं नाव सर्वदूर पसरलेलं आहे, प्रसिद्ध आहे, ख्यातनाम आहे. नेहरू ब्रिगेड, मेजर मोहम्मद किमान झमान किमयानी, ठीक आहे. तर हे पहिले दोन प्रश्न होते. आणि लक्षात घ्या, ह्या 3 रेजिमेंटपैकी पहिली रेजिमेंट होती, पहिली ब्रिगेड होती सुभाष ब्रिगेड आणि ती गोरिल्ला रेजिमेंट होती फर्स्ट, जे की आपलं इंडियन नॅशनल आर्मी होती, ठीक आहे, सुभाषबाबूंची, त्याच्यातली ती पहिली ब्रिगेड होती. थर्ड क्वेश्चन आहे तुमच्या सर्वांसमोर, सर्व व्हॉईसरॉयपैकी एकमेव यहुदी व्हॉईसरॉय कोण होते. आता बघा, प्रश्न खूप छान आहे. एकमेव यहुदी, बाकी सर्व कसे होते? ख्रिश्चन होते. त्यापैकी यहुदी व्हॉईसरॉय कोण होते? तर त्यासमोर तुमच्यासमोर ऑप्शन आहेत लॉर्ड आयरविन, लॉर्ड लिनलिदगो, लॉर्ड रीडिंग अँड लॉर्ड लँड्सडाऊन. तर बऱ्याच लोकांना आता प्रश्न नवीन असेल, तर काही घाबरायचं कारण नाही. जिथे तुम्ही चुकताय तिथे तुम्हाला शिकायला मिळते.
मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, चुकाल तर शिकाल. आता चुकायचं कुठे? चुकले तुम्ही ह्या ठिकाणी, काय प्रॉब्लेम नाही. याचं राईट आन्सर आहे लॉर्ड रीडिंग. लॉर्ड रीडिंग आता बघा शिकायला काय काय मिळणार आहे तर नेक्स्ट याच्यामध्ये स्लाईडमध्ये. तर लॉर्ड रीडिंग यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा आहे, 1921 ते 1926 या दरम्यानचा. मग त्यांच्या काळात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या तर ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तर मोपला उठाव कुठं झाला? मोपला उठाव तर हा झाला होता केरळमध्ये. कधी झाला? 1921. त्यानंतर महत्त्वाची एक घटना होती स्वराज्य पार्टीची स्थापना. याच्यामध्ये कोणकोण दोन नेते पुढे होते तर त्यामध्ये होते चित्तरंजन दास, ठीक आहे, आणि मोतीलाल नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरू यांचे वडील. तर हे दोन लोकं स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता. ही कधी स्थापना झाली तर हे महत्त्वाचं आहे. याची स्थापना झाली 1 जानेवारी 1923. पण कुठल्या ठरावात कुठल्या अधिवेशनामध्ये याचा ठराव मंजूर करण्यात आला होता तर ते अधिवेशन होतं गया अधिवेशन, जे की होतं 1922. लक्षात ठेवायचं आहे गया अधिवेशन 1922 होतं, त्याच्यामध्ये याचा ठराव पारित करण्यात आला होता. गांधीजी पहिल्यांदा अधिवेशनाचे अध्यक्षपण झाले ते कोणाच्या काळात झाले? लॉर्ड रीडिंग यांच्या काळात 1924. आणि 1925 एकदम फेमस कट म्हणजे काकोरी कट. तर ह्या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या लॉर्ड रीडिंग यांच्या काळात झालेल्या होत्या. त्यानंतर पुढचा 4था प्रश्न आहे, पुढील लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेले आहेत? मग 4 लेख असे आयोग तुम्हाला देतो आणि त्याच्यापैकी तुम्हाला एखादा लेख म्हणजे एखादे समाजसुधारक कोण आहेत असा प्रश्न येऊ शकतो, नो डाऊट. आता बघा हे जे समाजसुधारकांचे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे आहेत. कंबाईनच्या परीक्षेमध्ये समाजसुधारकांच्या प्रश्न समाजसुधारकांवर जवळजवळ 7 ते 8 प्रश्न येतात. म्हणून जो समाजसुधारकांचा कोर्स आहे तो त्याच दृष्टिकोनातून आपण बनवला होता की जास्तीत जास्त मुलांना कळलं पाहिजे की हां हे येतं आहे आणि हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे, तर ती माहितीसुद्धा पाठ राहायला पाहिजे. म्हणून ती ऑडिओ व्हिडिओ फॉर्ममध्ये तुम्हाला ती प्रेझेंट करण्यात आली. तर ज्यांना खरोखर गरज असेल त्यांनी ते नक्की तुम्ही बाय करू शकताय. तर दत्तकपुत्राची आवश्यकता, आहार, धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ, आमचे अजून ग्रहण सुटले नाही, हे 4 लेख कोणी लिहिले आहेत? ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका, सुधारककार आगरकर आणि भाऊ महाजन. तर या 4 पैकी कोणता योग्य ऑप्शन आहे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही तो ठरवू शकता. त्याचं राईट आन्सर आहे सुधारककार आगरकर. तर आगरकर काय होते किंवा त्यांची थोडक्यात माहिती बघूया. तर आगरकरांचा जो जन्म आहे तो आहे 1956. त्यांचं गाव खूप महत्त्वाचं आहे, गाव आहे टेंबू, जिल्हा सातारा, तालुका कराड, ठीक आहे. मृत्यू त्यांचा 1995. टिळकांचा मृत्यू कधी आहे? 1 ऑगस्ट 1920, ठीक आहे. म्हणजे टिळकांना 25 वर्ष आयुष्य जास्त लाभलेलं आहे, म्हणजे त्यांच्यानंतर, कोणानंतर? आगरकरांनंतर, ठीक आहे. आणि आगरकरांचे 2 वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे. एक आहे केसरी, जे की टिळकांचं होतं, हे केसरी मराठीत होतं आणि मराठा होतं हे इंग्रजीमध्ये होतं, ठीक आहे. केसरी मराठीत, मराठा इंग्रजीत. आणि आगरकरांचं स्वतःचं एक वृत्तपत्र होतं जे की होतं सुधारक. आणि सुधारक त्यांच्यानंतर कोणी पुढे सुरू केलं, त्याचा वारसा कोणी कंटिन्यू ठेवला, तर तो कंटिन्यू ठेवला होता आपले गोकरू गोखले, जे की 1905 वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले. तर ह्यांनी पुढे मग सुधारक जे वृत्तपत्र होतं ते चालवलं होतं. तर अशी आपण आगरकरांची देखील थोडक्यात माहिती बघितली. क्वेश्चन नंबर 5 हा प्रश्न आहे जो की तुम्हाला म्हटलो मग अशी मी की काही प्रश्न आहे थोडेसे डिफिकल्ट असतात पण ते इन्फॉर्मेटिव्ह असतात, त्याच्यामध्ये चांगली इन्फॉर्मेशन असते. तर प्रश्न असा होता की अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था जी होती तर याची स्थापना 1896 झाली. कधी झाली? 1896. या संस्थेचे नाव पुढे जाऊन हिंगणी स्त्री शिक्षण संस्था असे ठेवण्यात आले. कर्वेंनी निष्काम कर्मठाची स्थापना 1910 केली आणि 3 जून 1916 रोजी मुंबईत कर्वेंनी महिला विद्यापीठ सुरू केले. आता बऱ्याच लोकांना वाटलं असेल सर ही 4 च्या 4 स्टेटमेंट राईट आहेत, सर तुम्ही रॉंग कसं काय केले? तर लक्षात घ्या ती मुंबई नसून इथे काय आहे? पुणे आहे. पुणे येते लक्षात, नो डाऊट. आता जे SNDT आहे ते कुठे? तुमचं SNDT जे आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी तुम्ही बघितलं असेल, तर हे आता मुंबईमध्ये. पण स्थापना झाली होती कुठे? पुण्यामध्ये, ठीक आहे. तर आता बऱ्याच लोकांचा डाऊट क्लिअर झाला असेल. तर जे काय डाऊट असेल तुमचे तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकतात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि कारण की याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे, फक्त प्रश्न बनवा, ॲप्लिकेशनवर टाका, त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवा, ठीक आहे. तर तुमचा प्रतिसाद खूप खूप मॅटर करतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली? आता हा प्रश्नसुद्धा एक्झाम ओरिएंटेड आहे, एक्झामला या प्रकारचे प्रश्न येत असतात. तर तुम्हाला 4 वृत्तपत्रांची नावं दिलेली आहेत, जागरूक, मूकनायक, ब्राह्मणेतर आणि राष्ट्रवीर. तर जागरूक हे कोणाचं आहे? वालचंद कोठारी यांचं आहे. मूकनायक तुम्हाला माहिती आहे आंबेडकरांचं आहे. तर ह्याच्यापैकी राईट ऑप्शन तुम्ही चूज करून घ्या. मी त्याचं राईट आन्सर सांगतो, व्हिडिओ पॉज करून तुम्ही चूज करू शकतात. त्याचं राईट आन्सर आहे वरीलपैकी सर्व, ठीक आहे. तर हा एक असा महत्त्वाचा प्रश्न होता की अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, 100% येऊ शकतात एक्झामला, ठीक आहे.
नेक्स्ट आहे महाराष्ट्र धर्म या मासिकाचे संस्थापक कोण. आता लक्षात घ्या, आपण बघितलं की एक आपली काँग्रेसवर एक प्रश्न बघितला, ठीक आहे, त्यानंतर एक आपण प्रश्न बघितला तो गव्हर्नर व्हॉईसरॉय यांच्यावरचा, त्याच्यानंतर चळवळींशी निगडीत एक प्रश्न बघितला जो की सुभाषबाबूंचा होता, त्याच्यानंतर समाजसुधारकांवर प्रश्न बघितला, वृत्तपत्रांवर प्रश्न आपण बघतोय. तर हे सर्व घटक आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ठीक आहे, हे पण मी तुम्हाला सांगत जाणार आहे. आणि तुम्ही जर पूर्ण प्रवास जर आपला आता पुढे याच्यापुढे कंटिन्यू ठेवला तर नक्की तुम्हाला इम्प्रूव्हमेंट तुमच्या अभ्यासामध्ये दिसणार आहे. महाराष्ट्र धर्म या मासिकाचे संस्थापक कोण हा प्रश्न आहे, त्यामध्ये ऑप्शन आहेत संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, आचार्य विनोबा भावे आणि आचार्य अत्रे. तर याचं राईट आन्सर आहे मित्रांनो आचार्य विनोबा भावे. नक्कीच तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, तुम्ही सर्वांना राईट आन्सर देखील बऱ्याच लोकांनी याचं दिलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शाहू सेवक सोसायटीचे संस्थापक कोण, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना याचं आन्सर माहिती नव्हतं, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला नवीन शिकायला मिळतोय, नवीन प्रश्न आहे. शाहू सेवक सोसायटीचे संस्थापक आहेत श्रीपतराव शिंदे. तुमच्यासमोर ऑप्शन होते इतर विष्णू केशव पाळेकर, धनजी शाह कुपर, रामराव ज्योतिराव शिंदे, पण याचं राईट आन्सर काय होतं, श्रीपतराव शिंदे, ठीक आहे. नवीन माहिती नवीन इन्फॉर्मेशन चुकाल तर शिकाल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे उर्दूतील पहिले वृत्तपत्र जामे जहानुमा हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रसारित होत असे. तर बऱ्याच लोकांना असं वाटलं की सर उर्दूचा पेपर आहे तर लाहोर किंवा कराची असेल, पण याचं राईट आन्सर आहे मित्रांनो मुंबई नाही तर काय राईट आन्सर आहे याचं कोलकाता, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 1822 हा वृत्तपत्र कोलकाता या ठिकाणाहून प्रसारित होत होता, लक्षात ठेवायचं. उर्दूतील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, जामे जहानुमा, जामे जहानुमा. कुठून यायचा तो, कोलकात्यावरून. कधी यायचा तो, 1822, ठीक आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न जो की राज्यसेवेच्या मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी 1924, ठीक आहे, कधी, कानपूर. 1924 काय बघितलं आपण मगाशी, बेळगाव. बेळगावला कोण होता, अध्यक्ष गांधीजी होते, बरोबर, गांधीजी एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते बेळगाव 1924. त्यावर्षी हिंदुस्थान रिपब्लिक आर्मीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी. सोशलिस्ट म्हटलं की कोणता क्रांतिकारक म्हणायचं, भगतसिंग, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. सोशलिस्ट किंवा ज्यांनी लग्न नाही केलेलं आहे ते कोण आहेत, भगतसिंग आहेत. त्यांनी 4 वर्षानंतर 28 दिल्ली या ठिकाणी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीची स्थापना केली. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतोय तुमच्यासाठी, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. खालीलपैकी अयोग्य जोडी तुम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे, अयोग्य म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, लक्षात ठेवा, योग्य नाही अयोग्य. तर हा प्रश्न कशा प्रकारचा आहे की इथे तुम्हाला वृत्तपत्र आहे, ठिकाण आहे आणि इकडे कोणी ते सुरू केलेलं आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न असतात ना, इथे खूप डिफिकल्ट आहे ना. प्रतिनिधी नाव बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कुठून काय, खूप डिफिकल्ट लेवलचा प्रश्न झाला. पण अशा प्रकारचे प्रश्न कसे टॅकल करायचे की जे तुम्हाला माहिती आहे. आता क्रांती वृत्तपत्र बऱ्यापैकी फेमस आहे, बऱ्याच ज्यांनी अभ्यास केला आहे चांगला त्यांना माहिती असणार आहे. तर क्रांती वृत्तपत्र जे माहिती आहे, मग इथं तुमचं कुठे काही चुकीचं आहे का हे पहिले बघायचं. तर शिवराम परांजपे, अरे हे तर काळ करतेत, काळ करते म्हणजे काळ त्यांचं वृत्तपत्र आहे, ठीक आहे, मग त्यांना काळ करते म्हणतात. मग शिवराम परांजपे हे तर आन्सर नाही आहे, मग तुमचा अयोग्य ऑप्शन डायरेक्ट निघाला. एक्झाममध्ये देखील तुम्हाला असंच करायचं, हे 3 तुम्हाला माहिती नसणार आहे, पण जे तुम्हाला माहिती असणार तिथंच आयोग पण काय करणार आहे, रॉंग करणार आहे, ठीक आहे. तर मग क्रांतीचं कोण आहे, जोगळेकर, मिरजकर, ठीक आहे, हे जे 2 व्यक्ती आहेत यांनी क्रांती वृत्तपत्र सुरुवात केलं होतं. मुंबई हे राईट आहे, तर बाकीचे 3 जे आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. प्रतिनिधी वृत्तपत्र हे वसईमधून निघायचं, ठाण्यामध्ये पालघरमध्ये वसई आहे, सखाराम हरी गोलटकर. महाराष्ट्र केसरी अमरावतीमधून, ठीक आहे. अमरावतीला एक महत्त्वाचं काय होतं, हनुमान व्यायामशाळा खूप फेमस आहे, हनुमान व्यायामशाळा, ठीक आहे, क्रांतिकारकांनी नंतर याच्यातून बरंच काम केलं होतं. इथे होते शामराव गुंड, दैनिक पुढारी हे कोल्हापूरमधलं आहे, गणपतराव जाधव, ठीक आहे, आणि क्रांती तुम्हाला सांगितलं मी, जोगळेकर, मिरजकर, ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न होता हा. त्यानंतर एक जमीन महसुलीवर एक प्रश्न येतो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. तर कायमधारा जमीन महसुलीबद्दल अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचं होतं. अयोग्य म्हणजे रॉंग स्टेटमेंट. ही पद्धत बंगाल, बिहार, ओडिसा, बनारस, उत्तर कर्नाटक या भागात लागू होती का, तर राईट आहे, नो डाऊट, काहीच प्रॉब्लेम नाही, 100% राईट. 19% प्रदेशात ही पद्धत लागू होती, बरोबर आहे. कॉर्नवॉलिस होता का, कॉर्नवॉलिस लागू केली, बरोबर आहे. कोणाच्या कमिटीनुसार, कोणाच्या कमिटीच्या शिफारसीनुसार, जॉन शोअरच्या, हे पण राईट आहे. मग सर इथे रॉंग काय झालं आहे की ह्या पद्धतीत महसूल वाटप करताना जमीनदारांचा काही संबंध नव्हता, तर हे काय रॉंग आहे. इथे जमीनदारांचा संबंध होता. मग कोणत्या सिस्टीममध्ये जमीनदारांचा संबंध नव्हता, तर ती सिस्टीम होती आपली रयतवारी, ठीक आहे,
जी की महाराष्ट्रात लागू होती रयतवारी। या सिस्टीममध्ये जमीनदारांचा काही संबंध त्या ठिकाणी नव्हता। भारतातील कागदाची पहिली गिरणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्टार्ट करण्यात आली होती, तर हा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी स्टार्ट करण्यात आलेली होती किंवा चालू करण्यात आली होती, सुरुवात झाली होती पहिली कागदाची गिरणी। तर बऱ्याच लोकांनी बल्लारपूर केलं, अरे बल्लारपूर ही कसं काय असेल, ठीक आहे, कुठे बल्लारपूर, चंद्रपूरमध्ये आहे। याचं राईट आन्सर आहे तुमचं श्रीरामपूर। श्रीरामपूर कुठे आहे, पश्चिम बंगाल, ठीक आहे, श्रीरामपूर। त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपला, काँग्रेसने स्वराज्याची कल्पना कोणत्या अधिवेशनात अधिकृतपणे स्वीकारली, तर ऑप्शन होते 1905, 1906, 1917 आणि 1895। त्याचं राईट आन्सर आहे मित्रांनो 1906। तुम्ही कमेंट करायचं आहे की 1906 अध्यक्ष कोण होते, अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, कमेंट करायचे कमेंट, ठीक आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल, ठीक आहे। आणि सर्व हा जो काही इनिशिएटिव्ह आहे, हे सर्व आणि सर्व तुमच्या प्रतिसादावर आहे, जेवढा तुमचा प्रतिसाद तेवढे जास्त अजून नवीन इनिशिएटिव्ह आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ, ठीक आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। धन्यवाद।